जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सातपूर औद्योगिक परिसरातील जेबीएम कंपनी समोरील रस्त्याच्या कडेला अज्ञातांकडून डांबर ओतून त्यावर माती पसरवलेला भला मोठा खच तयार झाला आहे. काल दुपारी प्रहार संघटनेचे दिलीप पाटील या रस्त्यावरून जात असताना या डांबराच्या खचामध्ये कुत्र्याचे पिलू अडकून पडल्याचे भुंकण्याच्या आवाजावरून लक्षात आले. पाटील यांनी त्यास तात्काळ दोरी बांधून त्याला कसे बसे वर काढत पाणी पाजून व बिस्किटे खाऊ घालत जीवदान दिले. तसेच सातपूर अग्निशामक दलास घटनेची माहिती कळवली असता अग्निशामक कर्मचाऱ्यांनी त्या पिलाच्या अंगाला चिटकलेले डांबर काढण्याचा प्रयत्न केला. डांबर निघतच नसल्यानं पिलास नाशिकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. असा बेजबाबदार डांबरटपणा करणाऱ्यांची चौकशी करावी. पुत्राच्या पिलाला माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या प्रहार संघटनेचे संघटक दिलीप पाटील यांनी मागणी केली. डांबरामध्ये कुत्र फसलेलं होतं तर मग भरपूर प्रयत्न केला. त्या कुत्रे काढायला मला थोडा चाव पण घेतला. ते कुत्रे कसं तरी काढलं. आम्ही खरं पाहायला गेलं तर ते एवढं डांबर आहे तिथं, एवढं महापालिकेचं नुकसान आहे. नुकसान म्हणलं तर आज त्याच्यावर आत्ताच दोन एक दिवसाचं आहे, त्याच्यावर पूर्ण ढिगार आहे आणि त्याच्यावर माती लोटलेली आहे. आज कचरा वेचणारे म्हणा कुणी काही तिथं गोरगरीब फसल तिथं जीवेशी हानी होईल. एखादी मरेल याला जबाबदार कोण आहे? काही वेदना झाली एखादी मेला याला जबाबदार कोण आहे? कुणी आहे का त्याला जबाबदार? तर माझं एक म्हणणं आहे याची कठोरची चौकशी होण्यात यावी आणि जे काही तिथं एवढी नुकसान झालेली आहे कुणी असू दो कॉन्ट्रॅक्ट असू का नगरपालिकेचा असू ती कारवाई त्याच्यावर व्हायला पाहिजे. तसं तरी आज त्याला काढलं ते वाचतं की न वाचतं ते उपर आलेला माहिती, पण आपण काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता अग्निशामक त्याला दवाखान्यात नेती आहे आणि याची आता आरोग्य विभाग अधिकारी पण आलेले आणि अग्निशामक दलाला पण आलेले आणि तुम्हाला दाखवतो लागत तिथं किती. मी आमच्या प्रहार संघटनेकडून मी उद्या एक निवेदन देणारच आहे याची चौकशी होण्यासाठी. दरम्यान मनपा आरोग्य विभागाचे कुणाल आहिरे व निलेश पगार हे डांबर टाकणाऱ्याचा शोध घेत असताना जवळच एक व्यक्ती हातात बादली घेऊन रस्त्याच्या कडेला डांबर टाकताना आढळल्यानं मनपा स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे यांच्या पथकाने एका कारखान्यात डांबरीकरण काम करणाऱ्या आनंद कन्स्ट्रक्शनचे रमेश चोपडे यांच्यावर 10,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली. या डांबरट कारभारामुळे त्या कुत्र्याच्या पिलाला भोगाव्या लागलेल्या यातनांचे काय याचा जाब प्रहार संघटनेचे दिलीप पाटील व संजय तिवडे हे मनपा प्रशासनाला विचारणार आहेत. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.